नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तालुका न्यायालयामार्फत सायकल दिनानिमित्ताने 14 किलोमीटर काढली सायकल रॅली. जागतिक सायकल दिनानिमित्ताने आज 3 जून 2022 रोजी सडकअर्जुनी तालुका येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडकअर्जुनी आणि तालुका वकील संघ तसेच गुरुकुल अकॅडमीच्या संयुक्त विद्वाने सायकल जनजागृती करण्याच्या निमित्ताने न्यायालयापासून कोहमारा मार्गे ग्राम चिखलीपर्यंत 7 किलोमीटर अंतर सायकल रॅली काढली. दोन्ही बाजूचे अंतर एकंदरीत 14 किलोमीटर आहे. यावेळी सडकअर्जुनी येथील न्यायालयाचे न्यायाधीश माननीय विक्रम आव्हाड यांनी प्रथमच तालुक्यात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत तालुक्यातील वकिलांना आणि गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देखील जनजागृती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी उपस्थितांनी सांगितले की वाढत्या महागाईत पेट्रोल डिझेलसह प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आणि आरोग्य सदृढ निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी सायकलचा नक्कीच वापर करावा आणि दुसऱ्यांना देखील याबद्दल माहिती सांगून जनजागृती करावी. यावेळी उपस्थित विक्रम अवॉर्ड न्यायाधीश सडकअर्जुनी, ओमप्रकाश गहाणे सरकारी ॲडव्होकेट सडकअर्जुनी, तसेच ॲडव्होकेट सुरेश गिरेपुंजे, ॲडव्होकेट राजेंद्र लंजे, ॲडव्होकेट दीपक बनसोड, राजेश सेंडे गुरुकुल अकॅडमीचे मार्गदर्शक, तसेच गुरुकुल अकॅडमीचे शिक्षक सह अन्य विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. आज 3 जून हा जो जागतिक सायकल दिन आहे त्यानिमित्त तालुका विधी सेवा समिती सडकअर्जुनी व सडकअर्जुनी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच गुरुकुल अकॅडमी व बेटर फ्युचर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही सडकअर्जुनी न्यायालय ते चिखली या गावापर्यंत एक सायकल रॅली आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केली होती. आणि या सायकल रॅलीचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर करावा आणि सायकल चालवा, देश वाचवा. सायकल चालवण्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं आणि आपल्याला कमी ठिकाणी जायचं, कमी अंतर असेल तर आपण सर्वांनी सायकलचा वापर केला पाहिजे, आपण सायकलकडे वळालो पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आज आम्ही या ठिकाणी या सायकल रॅलीचं आयोजन केलं. तालुका वकील संघ, सडकअर्जुनी आणि विधी सेवा समिती आणि गुरुकुल अकॅडमीतर्फे हा प्रथमच वर्ष आहे की